हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 फोकस करून सामान्य ज्ञान या घटकावरील अति महत्त्वाच्या प्रश्नांवर डिटेल ॲनालिसिस करणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरती परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. हे सर्व पोलीस भरती POIQ आहेत, हे सर्व पोलीस भरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 खूप महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा पहिला प्रश्न. भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाची सुरुवात डॅश यांच्या नेतृत्वाखाली 1983 करण्यात आली. कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आली रे? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ओके, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ओके, आता डिटेल जर बोलायचं झालं तर भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाला इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम असे नाव देण्यात आलं होतं. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारतीय क्षेपणास्त्राचे जनक म्हणतात. काय? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारतीय क्षेपणास्त्राचे जनक असे म्हणतात. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. ग्राहक संरक्षण कायदा करणारा जगातील पहिला देश कोणता? पहा मित्रांनो, ग्राहक संरक्षण कायदा करणारा जगातील पहिला देश आहे अमेरिका. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, अमेरिका. आता पहा ऑप्शनमध्ये काय आहे तर एस्टोनिया. एस्टोनिया काय तर ऑनलाईन मतदान सुरू करणारा जगातील पहिला देश आहे इस्टोनिया. त्यानंतर दक्षिण कोरिया, 5G सेवा देणारा जगातील पहिला देश आहे दक्षिण कोरिया. आणि भारत, जगातील सर्वाधिक मतदारांचा देश आहे आपला भारत. ओके, समोरचा प्रश्न. भारतरत्न मिळविणारी महाराष्ट्रातील पहिली महिला कोण? पहा मित्रांनो, भारतरत्न मिळविणारी महाराष्ट्रातील पहिली महिला आहेत लता मंगेशकर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, लता मंगेशकर. ओके, आता ऑप्शनमध्ये देखील पाहू. आनंदीबाई जोशी परदेशातून डॉक्टर पदवी संपादन करणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला आहेत या. त्यानंतर इंदिरा संत साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीय महिला आहे. ओके, आणि शीतल महाजन उत्तर ध्रुवावर पॅराशूट जंप घेणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला आहे शीतल महाजन. ओके, समोरचा प्रश्न. प्रोटॉन व न्यूट्रॉन अणुकेंद्रात एकत्रितपणे असतात त्याला काय म्हणतात? पहा मित्रांनो, प्रोटॉन व न्यूट्रॉन अणुकेंद्रात एकत्रितपणे असतात त्याला न्यूक्लियॉन म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, न्यूक्लियॉन. ओके, आता डिटेल आपण बोलायचं झालं तर पहा प्रोटॉनचा शोध गोल्डस्टीन यांनी लावला. आणि न्यूटनचा शोध कोणी लावला? न्यूटनचा शोध लावला चॅडविक यांनी. ओके, आणि अणूमधील प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात. अणूमधील प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात. आणि अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमान असे म्हणतात. काय? अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक असे म्हणतात. ओके, समोरचा प्रश्न. लॉगॅरिदमचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? जॉन नेपियर यांना. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, जॉन नेपियर यांना लॉगॅरिदमचा जनक म्हणून ओळखले जाते. ओके, आता ऑप्शनमध्ये देखील पाहूया. डॉक्टर नॉर्मन बॉलरॉक यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणतात. रॉबर्ट कॉक यांना जीवाणूशास्त्राचे जनक म्हणतात. आणि रसेल स्मिथ यांना वनशेतीचे जनक म्हणतात. ओके, समोरचा प्रश्न. मधमाशी पालनाचा अभ्यास करणारे शास्त्र. मधमाशी पालनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे ॲपिकल्चर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, ॲपिकल्चर. आता पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? टोपोलॉजी. ओके, हवेत रोपे उगवण्याच्या अभ्यासाला काय म्हणतात? एरोपोनिक्स म्हणतात. आणि द्राक्षांच्या अभ्यासाला काय म्हणतात? विटीकल्चर. या पद्धतीने आपण ऑप्शन देखील मित्रांनो कव्हर करत आहे. ओके, समोरचा प्रश्न. पिकांचे शेंडे व कोवळी पाने कशाच्या कमतरतेमुळे पांढरी पडतात? पहा, पिकांचे शेंडे व कोवळी पाने कशाच्या कमतरतेमुळे पांढरी पडतात? तर बोरॉनच्या कमतरतेमुळे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, बोरॉन. ओके, बोरॉनच्या कमतरतेमुळे हे पिकाचे शेंडे व कोवळी पाने पांढरी पडतात. आता ऑप्शनमध्ये नायट्रोजन. नायट्रोजनच्या अभावामुळे झाडाची पाने पिवळी पडतात. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे मुळांची वाढ खुंटते. आणि पोटॅशियमच्या अभावामुळे फळांवर भेगा पडतात. आणि या प्रश्नाचे उत्तर, बोरॉनच्या कमतरतेमुळे पिकांचे शेंडे व कोवळी पाने पांढरी पडतात. ओके, बोरॉन. समोरचा प्रश्न.
डॅश डॅश हा महाराष्ट्राचा राज्य कांदळ वृक्ष खार पृथ्वी वृक्ष म्हणून 2020 मध्ये घोषित केला गेला आहे. कोणत्या वृक्षाला? तर पांढरी चिपीला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पांढरी चिपी. आता पहा, कोकणात कांदळ, चिपी, तीस, तिवर, मारांडी, समुद्रफळ, अंबोरी, काजळी इत्यादी जातींची झाडे खाजणवनात आहेत आणि खाजणवनातील झाडांना सुंदरी असे सामान्य नाव आहे. ओके, समोरचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? पहा मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा आहे नंदुरबार. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 नंदुरबार. ओके, समोरचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य वकार महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र राज्य वकार महामंडळाचे मुख्यालय आपल्या पुण्यामध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पुणे. ओके, महाराष्ट्रात शेतमाल व इतर माल साठवण्यासाठी वाखारी व गोदामे बांधली जातात. ओके, या महामंडळातर्फे, या महामंडळातर्फे. ओके, समोरचा प्रश्न. भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? खाड्या म्हणतात का रे? तर योग्य उत्तरे पर्याय क्रमांक 1 खाडी. ओके, आता खालाटी वालाटी घाट. खालाटी वालाटी काय? पहा, पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागास खालाटी असे म्हणतात आणि खालाटीच्या पूर्वेस जो डोंगराळ भाग आहे मित्रांनो त्यास वालाटी असे म्हणतात. ओके, पुढे पाहूया. संगणकाचे मूलभूत नियंत्रण करणारी प्रणाली कोणती? संगणकाचे मूलभूत नियंत्रण करणारी प्रणाली आहे ऑपरेटिंग सिस्टीम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम ही संगणकाचे मूलभूत नियंत्रण करणारी प्रणाली आहे आणि ऑपरेटिंग सिस्टीम हे सॉफ्टवेअर आहे मित्रांनो. ओके, समोरचा प्रश्न. एखाद्या पदार्थाची कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची डॅश डॅश होय. एखाद्या पदार्थाची कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ऊर्जा. ऊर्जेचे एम के एस पद्धतीतील एकक जूल आहे आणि सी जी एस पद्धतीतील ऊर्जेचे एकक अग्र आहे. ओके, समोरचा प्रश्न. जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा शोध लावला? जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी केस्कोग्राफ या यंत्राचा शोध लावला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 केस्कोग्राफ. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. आपल्या जिभेच्या शेंड्यावर डॅश डॅश चवीची माहिती होते. आपल्या जिभेच्या शेंड्यावर गोड चवीची माहिती होते मित्रांनो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 गोड. आता डिटेलमध्ये जर बोलायचं झालं तर आपल्या जिभेवर 3000 स्वाद कलिका असून त्या चव जाणण्याचे कार्य करतात. ओके, जिभेच्या शेंड्यावर गोड चवीची माहिती होते. जिभेचा जो आतील भाग आहे त्यावर कडू चवीची माहिती होते. जिभेच्या दोन्ही कडांवर आंबट चवीची माहिती होती. तुरट चवीची आणि खारट चव ची माहिती होते. ओके, पुढे पाहूया. ज्या चुंबकाचे गुणधर्म दीर्घकाळ टिकतात त्या चुंबकास डॅश डॅश चुंबक असे म्हणतात. ज्या चुंबकाचे गुणधर्म दीर्घकाळ टिकतात त्या चुंबकास स्थायी चुंबक असे म्हणतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 स्थायी चुंबक. स्थायी चुंबक पोलादापासून तयार केले जातं, तसेच अल्किनो या संमिश्रापासून स्थायी चुंबक तयार केले जातात आणि अल्किनो या संमिश्रात ॲल्युमिनियम, निकेल व कोबाल्ट यांचा समावेश होतो. ओके, समोरचा प्रश्न. पृथ्वीच्या केंद्रकाजवळ वस्तूचे वजन डॅश डॅश असते. पृथ्वीच्या केंद्रकाजवळ वस्तूचे वजन शून्य असते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 शून्य. ओके, आणि पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते हे देखील लक्षात ठेवा. काय? आणि पृथ्वीच्या ध्रुवांवर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. समोरचा प्रश्न. उत्तराखंडमधील अलकापूर येथे डॅश डॅश नदीचा उगम झाला. उत्तराखंडमधील अलकापूर येथे कोणत्या नदीचा उगम झालेला आहे मित्रांनो? अलकनंदा नदीचा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अलकनंदा नदी. आता एक्स्ट्रा जर माहिती घ्यायची म्हटलं तर पहा, गंगोत्री येथील भागीरथी व अलकापूर येथील अलकनंदा यांच्या देवप्रयाग येथील एकत्रित प्रवाहापासून गंगेची निर्मिती झाली आहे आणि अलकनंदा नदीचा उगम उत्तराखंडमधील अलकापूर येथे झालेला आहे. ओके, समोरचा प्रश्न. तुंगभद्रा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तुंगभद्रा प्रकल्प कर्नाटक राज्यात आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कर्नाटक. डिटेल पहा, कर्नाटक राज्यात तुंगभद्रा नदीवर हा प्रकल्प आहे. धरणाची लांबी 2.4 किलोमीटर व उंची 49 मीटर आहे.
या प्रकल्पाद्वारे आंध्र प्रदेश व कर्नाटकमधील 3 लाख हेक्टर क्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो तुंगभद्रा प्रकल्पाद्वारे. ओके, समोरचा प्रश्न. ज्या वालुकागिरीचा आकार कालांतराने चंद्रकोरीसारखा होतो त्यांना डॅश डॅश म्हणतात, त्यांना बारखाण म्हणतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, बारखाण. पर्वताद्वारे घेरलेल्या व झाकलेल्या वाळवंटी भागाला बालसन म्हणतात. ओके, जमिनीवरील वाळूच्या चादरीसारख्या आवरणाला अर्ग म्हणतात आणि लांबट व तलवारीसारख्या आकाराच्या वालुकागिरी सैफ टेकड्या म्हणतात. ओके, समोरचा प्रश्न. डर्महेड ही कोणत्या फळपिकाची जात आहे? डर्महेड ही पाणकोबी या फळपिकाची जात आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, पाणकोबी. ओके, ऑप्शनमध्ये देखील पाहूया. काकडीची जात आहे हिमांगी, कारल्याची फेमस जात आहे कोकणतारा. ओके, आणि मेघदूत पुसा मेघदूत ही भोपळ्याची जात आहे. ओके, समोरचा प्रश्न. जुपालिका नदीजवळच्या जिंबिका ग्राम येथे कोणाला केवल ज्ञान प्राप्त झाले? जुपालिका नदीजवळच्या जिंबिका ग्राम येथे वर्धमान महावीर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, वर्धमान महावीर. वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते ते, आणि वर्धमान महावीर हे गौतम बुद्ध यांचे समकालीन होते. त्यांना वयाच्या 42व्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली होती. समोरचा प्रश्न. दंत महात्म्य हा ग्रंथ कोणी लिहिला? दंत महात्म्य हा ग्रंथ लिहिलेला आहे वासुदेव बळवंत फडके यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, वासुदेव बळवंत फडके. आद्य क्रांतिकारी म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखलं जातं. त्यांच्यावर न्यायमूर्ती गोविंद रानडे व क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा प्रभाव होता. समोरचा प्रश्न. हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर किती राष्ट्रे वसलेली आहेत? हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर 42 राष्ट्रे वसलेली आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 42. ओके, आता डिटेल ॲनालिसिसमध्ये बघायचं झालं तर भारताच्या पूर्व पश्चिम आणि दक्षिण भागाला समुद्राने वेढले आहे. यात बंगालचा उपसागर, हिंदी महासागर व अरबी समुद्राचा समावेश आहे. आणि हिंदी महासागराचे नाव हे हिंदुस्थानावरून पडलेलं आहे. समोरचा प्रश्न. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? पहा मित्रांनो, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, नवी दिल्ली. आता पहा, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना 1948 झाली आहे आणि नवी दिल्ली येथे त्याचे मुख्यालय आहे. आणि भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ हे अवजड उद्योगांना कर्ज पुरवठा करते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 फोकस करून सामान्य ज्ञान या घटकावरील अतिमहत्त्वाच्या प्रश्नांवर डिटेल ॲनालिसिस केलेलं आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरती परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. हे सर्व पोलीस भरती PYQ आहेत मित्रांनो, हे सर्व पोलीस भरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 खूप महत्त्वाचा ठरणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.